जय हिंद। आज सोलापुरातील सहारा नगर या ठिकाणी राहणाऱ्या नीलोफर मुजावर या बहिणीचा गेंटल चौक ते जुनापुरा म्हण नका आणि त्या ठिकाणी असणाऱ्या लोकसेवा हायस्कूल समोर त्या बहिणीचा दुर्दैवी अपघातामध्ये जड वाहतुकीने त्या माझ्या बहिणीचा आज या ठिकाणी निधन झाला। अपघाती त्याचा मृत्यू झाला, अपघातात ती ठार झाली। सर्वप्रथम मी सोलापूर शहरातील महानगरपालिकेचं प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल याचा निषेध करतो। खरं म्हणजे आपण बघताय की पत्रकार भवनपासून ते जुना बोरामण नका यापर्यंतचा हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे आणि या ठिकाणी मात्र वारंवार अनेक मायमौलींना आपला जीव गमवावा लागलेला आहे, याच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही। यापूर्वी गेल्या 3-4 वर्षापूर्वी अशाच पद्धतीने एका कॉलेजच्या तरुणीचा मृत्यू झाला होता आणि त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभा राहिला आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तत्कालीन राजेंद्र भोसले यांनी सदरच्या हा रस्ता जड वाहतुकीसाठी बंद केला होता। रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच या ठिकाणी जड वाहतूक करावी असा आदेश दिला होता, परंतु काही वर्षापासून ते बंद सुद्धा होता। परंतु गेल्या काही महिन्यात काही लोक चिरीमिरी घेऊन त्या गाड्या सोलापुरात सोडल्या जातात जड वाहतूक, आणि या जड वाहतुकीने अनेकांचा मृत्यू झालेला, अनेकांचा बळी गेलेला आहे, परंतु याच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही, याचा आम्हाला दुःख वाटतो। उद्या दिनांक 20 तारखेला म्हणजे 20 ऑक्टोबर 2022 रोजी 4 वाजता राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू साहेब हे सोलापूरला येणार आहेत आणि सोलापुरातून 7 रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा मयत नीलोफर मुजावर यांच्या समर्थनात आणि त्यांच्या दोषीवर, म्हणजे दोषी तो ड्रायव्हरच नव्हे तर दोषी महानगरपालिकेचे आयुक्त असतील, त्या ठिकाणी महानगरपालिकेचे जे काही जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। नॅशनल हायवे असेल किंवा संबंधित जे रस्ता ज्याच्याकडे येत असेल त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि संबंधित ठेकेदार असेल, अधिकारी असेल, कर्मचारी असेल महानगरपालिकेच्या आयुक्तावर जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत हा आंदोलन थांबणार नाहीये। उद्या 4 वाजता 7 रस्त्याला बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रहारचा मोठा विशाल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे। तरी सर्व मी प्रशासनाला विनंती करतो की जे संबंधित अधिकारी आहेत, पोलीस प्रशासनाला विनंती करतो, जे संबंधित अधिकारी आहे ड्रायव्हरवर गुन्हा दाखल होणार नाही तर संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हा विषय मार्गी लागणार नाही। त्याचबरोबर बच्चू कडू साहेब हे सोलापूरला उद्या येणार आहेत, जिल्हा प्रशासनाची असेल, जिल्हाधिकारी असेल, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असेल, विविध प्रकारे सामान्य लोकांवर कार्यकर्त्यांवर ज्या या ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहे त्याचाही पाडा, त्याचाही जाब विचारण्यासाठी बच्चू कडू साहेब सोलापूरला येणार आहेत। तरी मी तमाम सोलापुरातील सहारा नगरच्या भागातील नागरिक असेल, नई जिंदगीच्या भागातील नागरिक असेल, तमाम सोलापुरातील म्हणजे पत्रकार भवन पासून ते जुना बोरामण नाक्यापर्यंत राहणारे सर्व नागरिकांना सुद्धा विनंती करतो, जर वाहतुकीला जर कायम बंद करायचं असेल तर तुम्हाला प्रहारशिवाय पर्याय नाहीये। आम्ही रस्त्यावर तुमच्या समर्थनात उतरत आहे, तुम्ही नक्कीच आम्हाला साथ द्याल अशी अपेक्षा करतो। सर्वांना विनंती करतो की उद्या 4 वाजता 7 रस्त्याला उपस्थित राहावं, हजारोच्या संख्येने उपस्थित राहिला तर हा प्रश्न कायमचा मार्गी निघेल। त्या ठिकाणचे रस्ते असेल, त्या ठिकाणची जड वाहतुकी असेल याचा मात्र छडा लावल्याशिवाय प्रहार गप्प बसणार नाही, एवढंच मी सांगतो आणि थांबतो। जय सोलापूर शहरातील अनेक रस्त्यांवरती अशाच पद्धतीने अनेकांचा नाहक बळी गेलेला आहे। अशा वेळेला अनेक राजकीय व्यक्ती असो किंवा कोणतेही संघटना असो फक्त 1-2 दिवसांसाठी आंदोलन करतात किंवा मीडिया समोर येतात, मोठमोठ्या गोष्टी करतात, परंतु त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाहीये। मग आता तुम्हाला अपेक्षा आहे का की तुमच्या या मोर्चाने तोडगा निघेल? खरं म्हणजे लाज वाटायला पाहिजे अधिकाऱ्यांना आणि राजकीय लोकांना। 1-2 दिवस नव्हे तर जोपर्यंत तो प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत तो आंदोलन थांबवलं नाही पाहिजे, त्याचा फॉलोअप थांबवलं नाही पाहिजे। फक्त आपण सह्या घेऊन किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन उद्घाटन करून तो विषय संपणार नाहीये। स्थानिक आमदार असेल, खासदार असतील, त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त असतील, हे या अपघाताला जबाबदार आहेत, त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे। कारण एखाद्या ठिकाणी आम्ही मतदार म्हणून एखाद्या आमदाराला, खासदाराला
निवडून दिल्यानंतर ते जर आपल्या मत घेऊन आपल्याची बेमानी करत असेल तर अशा लोकांवर नक्कीच कारवाई झाली पाहिजे। आणि ज्या अधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगतो महानगरपालिकेच्या आयुक्तांना सोलापूरकरांच्या सेवेसाठी जर या ठिकाणी नेमणूक करत असेल या ठिकाणी पाठवत असेल तर आयुक्त साहेब तुम्ही मालक नाही आहेत, तुम्ही जनतेचे सेवक आहेत, तुम्ही जनतेचे नौकर आहात हे विसरता कामा नये। सोलापूर शहरातील जेवढे अपघात झालेले आहेत त्या अपघातात एक सुद्धा आमदार खासदार महानगरपालिकेच्या आयुक्तांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर जर गुन्हे दाखल झाले असते तर आज आमच्या या निलोफर बहिणीचा जीव गेला नसता हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो। शहरातील अनेक भागात जे आहेत रस्ते बनवलेले आहेत परंतु अर्धवट आहेत, म्हणजे रस्ता पूर्ण केलेला नाहीये, फक्त साईडची पट्टी डिव्हायडरला लागून तेवढं करण्यात येत आहे आणि बाकीचे रस्ते परत खड्डेमय सोडण्यात येत आहे। यावर आपण प्रहार संघटना काय करणार आहे? गेल्या अनेक दिवसापासून प्रहार संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा चालू आहे। महानगरपालिकेचे आयुक्त असाल, राज्य शासन असाल, आम्ही त्यांना पत्र पाठवत आहे आणि वारंवार सांगत आहे की शहरातील रस्त्यांची अवस्था खूप गंभीर झालेली आहे। मला वाईट ह्या गोष्टीचा वाटतो की ज्या बदमाश नगरसेवकाच्या हद्दीतून तो रस्ता खराब झालाय तो नगरसेवक त्या ठिकाणी पाहत नाही, आमदार इथूनच फिरतात, त्यांच्या नजरेत हे खड्डे पडत नाही। आणि याहून वाईट गोष्ट सांगतो की ज्या मतदारांनी ज्यांची संख्या हजारो लाखोमध्ये ते सुद्धा या आमदार खासदार नगरसेवकांना अधिकाऱ्यांना धरून विचारत नाही की हे रस्ते कधी चांगले करणार आहे। मी नक्कीच तुम्हाला सांगतो राजकारण म्हणून नाही तर येत्या महानगरपालिकेत जर समजा तुम्ही प्रहारचे 25-50 नगरसेवक निवडून दिला तर शहरातील रस्ते बघायला लंडनहून लोक आल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगतो। हे राजकारण म्हणून सांगत नाहीये पण नक्कीच तुम्हाला जर बदल घडवायचा असेल तर प्रहार शिवाय आता पर्याय नाही हे मी या माध्यमातून सांगतो। जयेश दर्भे कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भे कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर।